श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मनाचा स्वभाव हा चंचल असतो। भगवंताने मनाला बंधनांनी बांधून ठेवले आहे, नाहीतर त्याचा वेग वायूपेक्षाही जास्त आहे। मन चंचल व अनिवार आहे हे अगदी खरे आहे, परंतु अभ्यासाने आणि वैराग्याने हळूहळू त्याला शांत करता येते। यासाठी विषय भोगाची आसक्ती मात्र सोडली पाहिजे असे भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितले आहे। मनाचा स्वभाव जरी चंचल असला तरी त्यावर अभ्यासाने नियंत्रण ठेवता येते व त्याची गती सामान्यांनाही कमी करता येते। मनुष्याचे शरीर थकले तरी मन थकत नाही, यामुळेच मनुष्याचे शरीर थकले तरी तो मिळविणे थांबवत नाही। मिळविण्याबाबत मनुष्याच्या मनाचे थकणे अवघड असते, कारण त्याच्या मुळाशी हव्यास हा दुर्गुण असतो व तो त्याला थांबू देत नाही। श्री गुरुदेव दत्ता।